की काही लोकांना अफवा उठवायला फार आवडतं, किमान माध्यमांनी खात्री करून बातम्या दिल्या पाहिजे. जयंत पाटलांची कुठलीही भेट अमित शहांशी झालेली नाही. मला असं वाटतं की नवीन सहकार खातं हे मोदीजींनी तयार केल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा हा महाराष्ट्राला झालाय. पहिल्यांदा तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जी FRP मिळत होती त्याच्यावरचा इन्कम टॅक्स रद्द झालाच आहे, पण आधीची जी FRP वसुलीची वेळ आली होती तोही रेट्रोस्पेक्टिव्हली इन्कम टॅक्स रद्द केल्यामुळे एकट्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयाचा फायदा हा नवीन सहकार मंत्री मोदी अमित शहाजींनी मोदीजींच्या नेतृत्वात दिलाय. आणि आज जी योजना त्यांनी जाहीर केली, विशेषतः ज्या आमच्या विकास सोसायट्या आहेत गावोगावी त्यांना मल्टीपर्पज सोसायट्यांमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेअर हाऊसिंगची व्यवस्था, त्यांच्या माध्यमातून खत विक्रीची व्यवस्था, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी असेल, पेट्रोल पंप असेल, सगळ्या गोष्टी या त्यांना देण्याच्या संदर्भात ही जी योजना आहे याचा देखील सर्वाधिक फायदा हा निश्चितपणे महाराष्ट्रालाच होईल. फ्रेंडशिप मित्रांनी झाली, शुभेच्छा तुम्ही दिल्यात. मला असं वाटतं की काही लोकांना अफवा उठवायला फार आवडतं, किमान माध्यमांनी खात्री करून बातम्या दिल्या पाहिजे. जयंत पाटलांची कुठलीही भेट अमित शहांशी झालेली नाही. जे पतंगबाजी करताय त्यांना माझी विनंती आहे, काहीतरी मला असं वाटतं की आपला स्तर ठेवा आणि कुठल्या तरी गोष्टीचं कन्फर्मेशन केल्यानंतरच अशा प्रकारच्या बातम्या द्या.